मी मिनल कडमकर एक्सप्रेस वन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। लॉकडाऊनची अवधी वाढल्याने गोरगरीब मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। यातच औरंगाबाद शहरातील सावित्रीबाई फुले नगर येथे सखी महिला मंच पोलीस कॉलनी हरिपाद पडेगाव या ग्रुप तर्फे गोरगरीब जनतेला जेवण वाटप करण्यात आले। औरंगाबाद शहरातील सावित्रीबाई फुले नगर येथे सखी महिला मंच पोलीस कॉलनी हरिपाद पडेगाव या ग्रुप तर्फे गोरगरीब जनतेला जेवण वाटप करण्यात आले। सखी मंचच्या महिलांनी वाडचे नगरसेवक रावसाहेब आंबले यांच्या मार्गदर्शनाने अन्नदान केले। मी रावसाहेब राधाकिशन आंबले, वार्ड क्रमांक 15 नगरसेवक मिटमिटा। या ठिकाणी सखी ग्रुपचं जेवढं कौतुक करावं तेवढं मला वाटतं आज कमी आहे। खरोखरच आज कौतुक करासारखं या महिलांनी आज घराघरातून सर्व मैत्रिणीला सांगून या ठिकाणी घराघरातून ते 10 ते 15 पोळ्या एकत्रित करून आज या आमच्या सावित्रीबाई फुले नगरच्या सर्व वासी गरीब वासियांचं जे पोट भरलं खरोखरच जेवढी या महिलांची स्तुती करावं तेवढं कमी, कारण या महिलांपासून आज खरं तर या समाजाने शिकायला पाहिजे। ज्या लोकांकडं आज जे काही असेल त्या पद्धतीनं मदत करायला पाहिजे असं मला वाटतं। संजीवनी अर्जुन निकम, निर्मला सुभाष वळवळे व सखी मंचच्या महिलांनी परिसरात जनजागृतीही करून कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत नगरसेवक रावसाहेब आंबले स्वतः जनतेसोबत असल्याचे पाहून त्यांचे आभारही मानले। निकम, आम्ही सगळ्या महिला ज्या आहे पोलीस कॉलनी हरिपार्क इथून सगळ्या महिलांनी आम्ही सखी ग्रुपवरती मेसेज टाकला आणि सगळ्या महिलांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला की प्रत्येकीने 5 ते 10 चपात्या प्रत्येकीने सकाळी आणून दिल्या आणि भाऊंच्या मदतींनी रावण आंबलेंच्या मदतीने आम्हाला इतका सपोर्ट मिळाला की आम्ही हे घरोघरी जाऊन सनी या इथं कॉलनीचं नव्हतं आहे सावित्रीबाई फुले या कॉलनीमध्ये येऊन आम्ही वाटप केलं आणि खरंच सगळ्यांना आम्ही खूप धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट। आकाश सुनील कुमार ठाकूर, एक्सप्रेस वन न्यूज, औरंगाबाद।